58 मोर्चे 42 हुतात्मे एवढ्या त्यागानंतरही मराठा समाजाच्या मागण्यांना राज्य सरकार वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचा आरोप मराठा समन्वय समितीनं महाविकास आघाडी सरकारवर केलाय. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. ही सुनावणीही सरकार गांभीर्यानं घेत नाहीये. मंत्री गट उपसमितीची बैठकही घेतली जात नव्हती. समन्वयकांनी तगादा लावल्यानंतर दोन बैठका झाल्या असल्या तरी निष्पन्न काहीही झालेलं नाहीये असा आरोप समन्वयकांकडून वारंवार केला जातो. मंत्री गट उपसमितीचे अध्यक्ष आमदार अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर मराठा समन्वयकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आलाय. महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाची यापेक्षा अधिक फसवणूक करू नये यासाठी मराठा समन्वय समितीनं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन दिलंय. याविषयी समाजाच्या भावना व्यक्त करताना गणेश कदम म्हणालेत. नामदार विनायक मेटे साहेबांच्या आदेशाखाली या ठिकाणी मराठा समन्वय समिती स्थापन झाली आहे. ते स्थापन झाल्यानंतर मराठा समाज जे काही प्रश्न असतील, म्हणजे सारथीचा प्रश्न असेल, वसतिगृहाचा प्रश्न असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न असेल, कोपर्डीच्या ताईचा ज्या ठिकाणी आत्मबलिदान त्या ठिकाणी तिची जी काही निरुहत्या झाली त्या ठिकाणी आरोपींना फाशी शिक्षा व्हावी यासाठी आमचा मागणी आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय आहे. अशा विविध मागण्यांसंदर्भामध्ये मराठा समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व 9 ते 15 संघटना या ठिकाणी एकत्र आले आहेत. या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून तर 9 तारखेपर्यंत आंदोलनं चालू होणार आहेत आणि त्यामुळे हे पहिलं आंदोलन या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना आम्ही या ठिकाणी जागा करत आहोत. आमची मागणी एवढीच आहे की मराठा आरक्षण आणि इतर जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा आणि आमदार अशोक चव्हाण यांची त्या ठिकाणी हकलपट्टी करून आमदार एकनाथ शिंदे यांची त्या ठिकाणी वरील लावावी या आमच्या मुख्य मागण्या आहेत. करण गायकर यांनीही महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय. आमच्या प्रमुख मागण्या होत्या, शासनाकडे आम्ही 5 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेट दिलेलं होतं, परंतु सरकारने त्या एकाही मागणीच्या संदर्भामध्ये कुठलंही धोरण अवलंबलं नाही, कुठली प्रक्रिया राबवलेली नाही. आम्ही आमच्या 42 तरुणांनी जे बलिदान दिलं होतं त्या तरुणांना त्या कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये आणि त्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत हे आश्वासन सरकारने दिलं होतं. ते आश्वासन 5 तारखेपर्यंत पाळण्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, परंतु कुठली प्रक्रिया सरकारकडनं झालेली नाहीत. दुसरी, आमच्या तरुणांवर जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे तात्काळ मागं घेण्यात यावे. या संदर्भातला GR शासनाकडून निघणार होता, तोही GR आजपर्यंत निघाला नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत, शिवस्मारकाची मागणी आहे, परंतु एकही मागणी हे सरकार पूर्ण करताना दिसत नाही. म्हणून मराठा उपसमितीचे अध्यक्ष नामदार अशोक चव्हाण यांची त्या पदावरून हकालपट्टी करून त्या ठिकाणी नामदार एकनाथ शिंदेंची जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठंतरी त्यांची चांगली भूमिका आहे म्हणून एकनाथ शिंदेंची वर्णी त्या ठिकाणी लावण्यात यावी या संदर्भामध्ये आम्ही आज नाशिक जिल्हाधिकारी यांना यास सबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. 9 ऑगस्टच्या संदर्भामध्ये जी भूमिका ठरवणार तिच्या संदर्भात पुणे येथे बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं आंदोलन आम्ही जाहीर करणार आहोत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रीगट उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना निवेदन पाठवण्यात आलंय. यावेळी करण गायकर, गणेश कदम, शरद डोंगर यांच्यासोबत मराठा समन्वयक उपस्थित होते. सागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक.